समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील मोराळे गावचे सुपुत्र सातारा जिल्हा बँकेचे तांत्रिक अधिकारी सूरज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं गावामध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन केले। या स्नेह मेळाव्यात बोलताना मान्यवर पदाधिकाऱ्यांनी श्री शिंदे आणि त्यांचे बंधू धीरज शिंदे यांच्या चांगुलपणाचं मनापासून कौतुक केलंय। मोराळे येथे मुख्य चौकात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मायणी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदादा गुदगे, राष्ट्रवादीचे नेते नंदकुमार मोरे, माजी सभापती संदीप मांडवे, मायणीचे माजी सरपंच सचिन गुदगे, मणपुरीचे ज्येष्ठ नेते रामभाऊ देवकर, निमसोडचे युवा नेते मोहनराव देशमुख, काकासाहेब मोरे, सुभाष चितोळे, ऋत्विक गुदगे, म्हासुर्णेचे युवा नेते सचिन माने पाटील, स्वप्नील गाडगे, अण्णासाहेब मगर, दादा दडस, रणजित माने, मरडवागचे सरपंच संतोष चव्हाण, शरद निकम, दादासाहेब निकम, संदीप भोसले, संजय देवकर, जयसिंग शिंदे, तानाजी कट्टे पाटील, पैलवान अक्षय सुर्वे, राजू जगडे, सचिन माने, गणेश माने, विक्रम डोईफोडे, राहुल पवार, सुरेश पाटील, संतोष पाटील, शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, धनाजी चव्हाण, संदीप शिंदे, किरण जाधव, सुरेश शिंदे पाटील, महादेव हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री देसाई म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुरेश शिंदे आणि आपला 10 वर्षांपूर्वी संपर्क झाला। त्यानंतर त्यांच्या स्वभावातील गोडवा चिकाटीनं काम करण्याची वृत्ती आपणास भावली। बँकेबरोबर इतर सार्वजनिक जीवनात काम करताना शिंदे बंधूंना आपण चांगली ताकद देण्याचा नेहमीच प्रयत्न केला। काही वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याला चांगली गोड फळे येत आहेत ही मनस्वी समाधानाची बाब आहे। मोराळे, मरडवाग, मराठा नगर, चितळी तसेच निमसोड भागातील कार्यकर्त्यांनी नेहमीच एकसंघपणे काम केलंय। यापुढच्या काळात एकीची ही परंपरा टिकवावी। आता आपण चितळी येथेही बंगला बांधलाय। लवकरच या बंगल्याची वास्तू शांती करणार असून यापुढे आपणाबाबत मान खटाव असा कोणीही भेदभाव करू नये असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं। श्री गुदगे यांनी भाषणात शिंदे बंधूंनी मोराळे गावच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचं मनापासून कौतुक केलं। भविष्यात ग्रामस्थांनी एकीचं वातावरण कायम ठेवावं, गावच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही यावेळी दिली आहे। मला माहिती आहे, जे झाड लागलं या झाडाचं आता म्हणजे रोपटे लावलं होतं, या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर झालंय। पण अजून सूरजला आणि धीरज शिंदेला भरपूर काम करायचंय। खऱ्या अर्थानं या मोराळे गावामध्ये या शिंदे कुटुंबाचं वटवृक्ष करायचं काम करायचं आहे आणि हे करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी मनापासून एका दिलानं एका विचारानं त्यांच्या पाठीमागे ताकदीनं राहणार आहोत। आणि आपण बघितलं असेल, सूरजवर प्रेम करणारी सगळी मंडळी, जी जे सूरजच्या ओळखीची आहे ती सगळी मंडळी, कोणी भेटून कोणी फोनवरती बाहेर आहे, सगळी जणं एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिला नेते मंडळी, हे कारण सूरजचा चांगला स्वभाव आणि त्याचं प्रेमाचं वागणं हे कारण आहे। काही जरी झालं तरी तुम्ही दोघं जर तुमच्या स्वभावामध्ये बदल करू नका। शेवटी चांगलं वागणाऱ्याला नियती चांगलं फळ देत असते। मी कायम सूरजला सांगत असतो, आयुष्यामध्ये चांगलं पेरायचं। आपण जेवढं चांगलं पेरू ते एक नाही, चांगलं उगवल्याशिवाय राहत नाही आणि त्याची चांगली फळं हे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। जे तुम्ही वागताय जसं आहात तसेच आयुष्यभर चांगले राहा, लोकांच्या उपयोगी पडा, एवढंच या निमित्ताने सांगतो। खरं तर हे काही राजकीय सभा नाही, पण आपण सगळ्यांनी कुठं ना कुठं काही काही राजकीय थोडे थोडे दाखले दिले। मला माहिती आहे, मी सुद्धा आपल्या शेजारच्या चितळी गावचा आहे आणि नंदू दादा, सुरेंद्र दादा सारखं तुम्ही ती खटावची अस्मिता, खटावची अस्मिता म्हणल्यावर ऐका तुम्ही मला बोलत। त्यामुळं मी सुद्धा चितळीला चांगला मोठा बंगला बांधलाय आणि तो तुम्हाला असा कळणार नाही। असं कळेल का कोणाला? कुणाला असं कळणार नाही। त्यामुळं आज सांगतोय, 28 तारखेला चितळीतल्या माझ्या बंगल्याची वास्तू क्षणते, यांनीच बांधलाय सूरज वगैरे या मुलांनी, तिथं 28 तारखेला चितळीच्या बंगल्याची वास्तू क्षणते आहे। आणि खटाव तालुक्यातल्या सगळ्या लोकांना मी फोनवरती भेटून व्हॉट्सअपला सगळ्यांना निमंत्रण देणार आहे। अख्ख्या खटाव तालुक्याला या निमित्ताने मी जेवणाचं, भोजनाचा आणि तीर्थप्रसादाचं निमंत्रण देतोय। आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतोय की 28 तारखेला माझ्या चितळीच्या बंगल्याची वास्तू क्षणते आहे, आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमासाठी यावं। एवढं मी आपल्या सगळ्यांना मनापासून निमंत्रण या कार्यक्रमाच्या देतो। आपण सगळेजण या शिंदे कुटुंबाच्या पाठीमागं ताकदीने उभं राहूया। यांच्या कामाची आकृती आणि गावासाठी मामा कुठलीही गोष्ट ही मुलं संदीप आणि सगळेजण काय आमच्या काय मोराळ्याला काय मिळेल आणि मला कसं काम मिळेल आणि त्यात तुम्ही त्यांना आणखी चांगलं शिकवलं की म्हणजे वय सुरेंद्र
एक शिकवले ते पण मामाने आमच्या शिकवले की पक्ष पाठी नाही काय गावात येऊन येईल ते भरत त्या सगळ्याला बोलवायचं म्हणजे येईल त्याला मामाने आमच्या टिकली लावायला सुरुवात केली. मला पण भाचावून कधी कधी काळजी वाटते. मामा सगळ्यांना टिकली लावता लावता भाचा विसरून जात. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर मुराळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.